फ्रेंड्स आहे या आपण मागणीचा नियम व त्याची गृहितके या टॉपिकवर चर्चा केली आज आपण मागणी नियमाचे अपवाद अर्थात एक्सेप्शन्स ऑफ लॉ ऑफ डिमांड हे बघणार आहोत मागणीचा नियम जो आहे तो गृहितके किंवा अपवाद या दोनमधून एकासोबत विचारला जातो त्यामुळे गृहितके व अपवाद हे लक्षात घेणे खूप जास्त गरजेचे भरपूरशा लोकांनी ज्यांनी आता मागणीचा नियम व गृहितके हा व्हिडिओ बघितला त्यांना त्यांच्या कमेंट्स मला आला आणि त्या कमेंट्सवरून मला असं कळलं की ते भरपूरसे लोक कन्फ्यूज आहे का बरं कारण बु तुमच्या बुक्समध्ये मागणीचा नियम जो आहे आधी प्रस्तावना दिली आहे त्यानंतर विधान दिलेलं आहे त्यानंतर लगेच गृहितके दिली आहे आणि जी तक्ता आणि आकृती आहे हे गृहितके झाल्यानंतर दिली आहे खरं तर ते चुकीचं आहे आधी काही पाहिजे प्रस्तावना त्यानंतर विधान त्यानंतर मग सूत्र ठीक आहे ते लिहिलं काय नाही लिहिलं काय तरी चालतं त्यानंतर मेन आहे तक्ता त्याचं वर्णन त्यानंतर <coughs> आकृती आणि त्याचं वर्णन हे झालं कम्प्लीट लॉ ओके okay, मागणीचा नियम जर आपल्याला पेपरमध्ये लिहायचं असेल तर याच पद्धतीने लिहायला पाहिजे परंतु ते नेक्स्ट पेजवर आल्या कारणाने भरपूरचे स्टुडंट जे आहे ते कन्फ्यूज आहे परंतु कन्फ्यूज होऊ नका तुम्हाला मागणीचा नियम जसा मी सांगितला तसंच लिहायचं आहे पहिले प्रस्तावना दुसरं विधान तिसरं आहे सूत्र तुम्ही लिहू शकता किंवा नाही लिहिलं तरी चालेल तक्ता त्याचं वर्णन आकृती त्याचं वर्णन कम्प्लीट झाला लॉ त्यानंतर तुम्हाला गृहितके किंवा जे काही अपवाद विचारले असेल जे आपण आज बघणार आहोत ते तुम्हाला पेपरमध्ये लिहायचं ओके आता ओके okay, काही स्टुडंटला असं वाटते की मॅम तुम्ही सातच पॉईंट शिकवले नऊ नाही शिकवले तर मी तुमच्या बुक्सनुसार जात आहे तुमच्या बुक्समध्ये जेवढे पॉईंट्स दिलेले आहे ओके त्यानुसारच मी शिकवते आहे तर काही लोक ना नवनीतमध्ये बघतात वगैरे तर त्या लोकांनी ठीक आहे तिथे जास्त पॉईंट्स आहेत तुम्ही तिथनंही करू शकता परंतु मी बुक्सनुसार जात आहे त्यामुळे होऊ शकतं व्हेरिएशन तर कन्फ्यूज होऊ नका जर जास्त पॉईंट तुम्हाला कुठेही मिळत आहे तर ते पण चांगलं हे रीड करून घ्या ओके तर बघूया मागणीच्या नियमाचे अफवाद सो वडूया आजच्या टॉपिककडे पण त्या अगोदर हाय मी प्रोफेसरनेशो निशा अकॅडीमीमध्ये तुमचं वेलकम फ्रेंड जर तुम्ही कॉमर्स असाल आणि चॅनलवाला वेळ असा तर नक्की ज्यांना सबस्क्राइब करा बेलकांना प्रेस करायला विसरू नका जनको येणार प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील कारण आपली जर्नी अकरावीपासून एमकॉमपर्यंत अशी सुरू राहणार आहे त्याचप्रमाणे तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण फॉलो करू शकता माझं इंस्टाग्राम नेम आहे निशा अकॅडमी नाईन्टी फोर त्याचप्रमाणे तुम्ही मला टेलिग्रामवर पण फॉलो करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सो वडूया आजच्या टॉपिककडे तर बघा मागणीच्या नियमाच्या अपवादामधला पहिला अपवाद पण त्याही अगोदर थोडा अपवाद समजून घेण्याअगोदर आपण याला अपवाद का म्हणतो हे जरा समजून घेऊया म्हणजेच काय मागणीचा नियम काय म्हणतो आहे की जेव्हा वस्तूच्या किमती वाढते आहे जेव्हा वस्तूच्या किमती आहे तर त्याची मागणी काय व्हायला पाहिजे कमी व्हायला पाहिजे आणि जेव्हा वस्तूच्या किमती कमी होते तेव्हा वस्तूंना असलेली मागणी जी आहे ती काय व्हायला पाहिजे वाढायला पाहिजे हे कोण सांगते मागणीचा नियम सांगते परंतु या नियमाच्या उलट ज्यामध्ये होत असेल ओके ज्या वस्तूंच्या बाबतीत या नियमाच्या उलट होत असेल म्हणजेच काय तर किंमत वाढूनेही मागणी वाढत मागणी जी आहे ते कमी होत नसेल ओके उलट वाढत असेल किंवा मग किंमत कमी होऊनही मागणी जी आहे ते परत कमी होत असेल म्हणजे अगदी उलटं होत असेल या नियमामध्ये सूट ज्या गोष्टी होत नसेल ज्या वस्तूंची जी मागणी आहे किंमत आहे ठीक आहे त्यांना हा रूल जो आहे मागणीचा लागू होत नसेल तर त्याला म्हणतात मागणीचा अफवाद ओके okay, सो so, या ज्या वस्तू या ज्या आपण वस्तू बघणार आहोत जसं प्रतिष्ठेच्या वस्तू आहे किंवा गिफेनच्या वस्तू आहे या या ज्या आहे या रूलमध्ये चेक करायचं रूल काय आहे मागणीचा ठीक आहे किंमत वाढली असेल तर मागणी कमी व्हायला पाहिजे किंमत कमी झाली तर मागणी वाढायला पाहिजे या रूलमध्ये जर बसत नसेल तर मात्र त्यांना काय म्हणतात अपवाद म्हणतात फाईन अपवाद कशाला म्हणतात आता बघा गिफेनचा विरोधावर ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात गिफेन्स पॅराडॉक्स सो गिफेनच्या वस्तू जे सर रॉबर्ट गिफेन जे आहे त्यांनी रिसर्च केलं की ज्या हलक्या प्रतीच्या ज्या वस्तू असतात किंवा कनिष्ठ प्रतीच्या ज्या वस्तू असतात त्यांची किंमत ही कमी झाली असता त्यांची मागणी जी आहे ही वाढत नाही ओके काय म्हटलं मी इथे कन्फ्यूज होऊ शकता तुम्ही की गिफेनचे जर वस्तू आहे म्हणजेच ही हलक्या प्रतीच्या वस्तू आहे त्यांची किंमत कमी झाली असता त्यांची मागणी काय व्हायला पाहिजे वाढायला पाहिजे ओके मागणीच्या नियमानुसार किंमत कमी झाली तर मागणी वाढायला पाहिजे परंतु या ठिकाणी गिफेनच्या वस्तू जे आहे त्यांची किंमत कमी होऊनही मागणी जी आहे ती कमी होते Okay, ला ला तु। डाल्डा। ओके वाढत नाही म्हणजे मागणीच्या नियमाच्या अगदी उलट या ठिकाणी घडते आहे म्हणून याला म्हणता येईल आपल्याला अफवाद अशा कोणत्या वस्तू आहे जसं या ठिकाणी मी घेतलाय वनस्पती तूप ज्याला तुम्ही म्हणता डालडा ओके डालडा खरं तर हे ब्रँड आहे परंतु लोकांना तेच कळतं त्याला ओरिजिनल नाव आहे वनस्पती तूप ओके आणि दुसरं आहे शुद्ध तूप जे गाईचं किंवा मग म्हशीचं असतं सो वनस्पती तूप आणि शुद्ध तूप ह्या दोन्ही काही आहे पर्यायी वस्तू आहे आपण जर तूप नसेल शुद्ध तूप नसेल तर आपण डाळ्याचा यूज करू शकतो डालडा नसेल तर शुद्ध तुपाचा यूज करू शकतो ओके okay, सो so या ठिकाणी फॉर एक्झाम्पल मी आहे मी जेव्हा किराणा आणते तेव्हा मी तीनशे पन्नास रुपये जे आहे मी तुपावर खर्च करते ओके okay, वनस्पती तुपाने डाळ्यावर नेहमी खर्च करते या ठिकाणी बघा वनस्पती तुपाची किंमत शंभर रुपये आहे तर मी पण वनस्पती तुपाची मागणी जी आहे ती दोन लिटर करते ओके okay, म्हणजेच मी दोनशे रुपये वनस्पती तुपावर खर्च करते त्यानंतर जे शुद्ध तुप आहे जरा ते महागड आहे म्हणून मी ते कमी खरेदी करते म्हणजेच एकच लिटर ते घेत असते कितीचं दीडशे रुपये म्हणजे तीनशे पन्नास रुपये मी दोघावर खर्च करत असते आता काय झालं काही कारण असतं वनस्पती तुपाची किंमत ही कमी झाली ती झाली पन्नास रुपये ओके okay, मला तर साडेतीनशे रुपये मी नेहमी खर्च करतो परंतु वनस्पती तुपाची किंमत जी आहे ते कमी झाल्यामुळे माझ्या या ठिकाणी काय होतं पन्नास रुपये वाचत आहे ओके मग हे पन्नास रुपये जे मी वा माझे वाचते आहे तर या केसमध्ये मी दोन गोष्टी करू शकते एक तर मी वनस्पती तूप जे आहे हे जास्त घेऊ शकते किंवा जे ही शुद्ध तूप आहे ते जास्त घेऊ शकते ते माझी डिसिजन आहे आता रॉबर्ट रॉबर्ट सरांनी जेव्हा हे सर्च केलं तेव्हा त्यांना कळलं की जे ही हलक्या प्रतीच्या वस्तू असतात त्यांची किंमत जे आहे ते कमी हो झाली असतात त्यांची मागणी ही वाढत नाही हे त्यांचं म्हणणं आहे तर या ठिकाणी वनस्पती तूप जे आहे हे हलक्या प्रतीचं हलक्या प्रतीची वस्तू आहे आणि शुद्ध तूप हे उच्च दर्जाची वस्तू आहे ओके तर या ठिकाणी बघा व जे शुद्ध तूप आहे त्याचा उपयोग जरा जास्त आहे वनस्प म्हणजे डाळ्यापेक्षा जे शुद्ध तूप आहे त्याचा उपयोग मी जास्त करू शकतो असं मला वाटतं म्हणून मी काय करणार की वनस्पती तूप हे जास्त न घेता शुद्ध तूप काही घेईल जास्त घेईल म्हणजे आधी मी एक लिटर घेत होते आता दीड लिटरपेक्षा थोडं जास्त मी घेऊ शकते तेवढेच रुपये खर्च करून ओके तर अशा पद्धतीने गिफेनचा विरोधाभास यामध्ये काय होतं की जेव्हा कनिष्ठ वस्तूंची जेव्हा किंमत कमी होते तेव्हा व्यक्तींचे जे वास्तविक इन्कम आहे मीन्स रियल इन्कम आहे ती वाढत असते त्यामुळे ते वाढलेली इन्कम तो काय करत असतो जे ही उच्च प्रतीच्या वस्तू आहे त्यावर खरेदी करत असतो तुमच्या बुक्समध्ये एक्झाम्पल घेतला आहे पाव आणि मीठ ओके म्हणजेच मांस तर पावाची किंमत जर कमी झाली ओके तर व्यक्ती काय करत असतो म्हणजे रॉबर्ट यांच्या लक्षात आलं की भरपूरसे लोकं पावची किंमत कमी झाली असतात त्याची मागणी जास्त करत नाही तर मीठची मागणी जी आहे ते जास्त करतात ओके तर या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की घेफेनचा विरोधाबाद या ठिकाणी नियम काय म्हणतो परत एकदा बघूया की किंमत जर वाढली असेल तर, तर मागणी ही कमी होते ओके आणि या ठिकाणी आता वस्तूची किंमत कमी झाली वनस्पती स्तूपाची किंमत कमी झाली तर काय व्हायला पाहिजे मागणीही पाळायला पाहिजे परंतु जर कमी होत आहे हे कुठे घडते गिफेनच्या म्हणजे हलक्या प्रतीच्या ज्या वस्तू आहेत त्या ठिकाणी घडते म्हणून ह्या ज्या वस्तू असतात गिफेनच्या वस्तू या मागणी नियमाला काय आहे अफवाद आहे त्यानंतर प्रतिष्ठेच्या वस्तू सो प्रतिष्ठेच्या ज्या वस्तू आहे म्हणजेच काय मूल्यवान वस्तू ज्याला आपण म्हणू शकतो सोने त्यानंतर हिरे ठीक आहे या ज्या आहे मूल्यवान वस्तू आहे जे श्रीमंत लोक आहे ते यांची किंमत सोन्याची किंमत हिऱ्यांची किंमत वाढू देणार तरी त्यांची मागणी जे आहे ते करतातच ओके म्हणजे या ठिकाणी काय होत आहे नियमच्या विरुद्ध होत आहे जर किंमत वाढत आहे तर मागणी ही कमी व्हायला पाहिजे परंतु ज्या प्रतिष्ठेच्या वस्तू असतात त्यांची मागणी ही कमी न होता वाढत असते म्हणून या वस्तूसुद्धा मागणी नियमाला काय आहे अफवाद आहे त्यानंतर बघा भविष्यकालीन किंमतीचा अंदाज भविष्यकालीन किमतीचा अंदाज सो so, भरपूरशा लोकांना म्हणजे जेव्हा ही सण येतात जसं दिवाळीचा सण आहे तर लोक आधीच खूप जे ही ग्रोसरीज आहेत म्हणजेच काय तर किराणा आधीच घेऊन ठेवतात तेल साखर कारण त्यांना माहीत असते की सणाच्या दिवसामध्ये वस्तूंच्या किमती ह्या वाढत असतात मग अशा केसमध्ये जरी आता किंमत साखरेची किंवा तेलाची म्हणा वाढलेली असेल तरी ते जास्त खरेदी करतात ओके म्हणूनच मागणी नियमाचा अफवाद काय आहे भविष्यकालीन किमतीचा अंदाज म्हणजे भरपूर लोक जे आहे भविष्यात वस्तूची किमती वाढणार आहे असं जेव्हा त्यांना ते वाटतंय तेव्हा आता किंमत वाढून सुद्धा ते काय करतात मागणी जास्त करतात म्हणजे या सिच्युएशनमध्ये काय आहे किंमत वाढली असतानाही मागणी वाढत असते ओके कमी होत नसते म्हणून हे मागणी नियमाला अफवाद आहे त्यानंतर किमतीचा आभास किमतीचा आभास काही लोकांना असं वाटते की जेही महागड्या वस्तू आहे म्हणजेच ब्रँडेड गुड जे आहे ते खूप चांगले असतात ब्रँडेड शूज ब्रँडेड कपडे ना ब्रॅ ब्रँडेड वॉच वापरायला लोकांना खूप आवडते कारण त्यांना माहिती असते म्हणजे कुठेतरी त्यांना असं वाटतं आहे की ब्रँडेड जितकी महाग वस्तू असेल म्हणजे जे ब्रँडेड असते गुड्स ते चांगले असते म्हणून जरी त्यांच्या किमती जास्त असेल तरी त्यांची ही जास्त केल्या जाते ओके म्हणून ते सुद्धा मागणी नियमाला अपवाद आहे त्यानंतर अज्ञान अज्ञान बरेचदा माझ्यासोबत असं झालं आहे की जेव्हा मी मार्केटमध्ये जायचे तेव्हा जी जीही लोकं म्हणजे जी भाजी विक्रेते जे आहे ते बसायचे तर, ना ना तर मी त्यांच्याचकडून आधी भाजी खरेदी करायचे त्यानंतर पूर्ण मार्केट फिरल्यानंतर मला कळायचं की मी जे आहे ही भाजी घेतलेली आहे ती सगळ्यात महाग घेतलेली आहे बाकी ठिकाणी स्वस्त विकलं जात आहे तर मग नेक्स्ट टाईम मी स्वतःला करेक्ट केलं तर कधी कधी असं होतं की आपल्याला मार्केटचं नॉलेज नसतं त्यामुळे मार्केटमध्ये वस्तूच्या किमती काय सुरू आहे हे माहिती नसतं त्यामुळे आपण जरी किंमत जास्त असेल तरी आपण जास्त खरेदी करतो तर अज्ञानामुळे सुद्धा कुठेतरी मागणीचा नियम जो आहे तो ब्रेक होतो ओके त्यानंतर सवयीच्या वस्तू ज्याही सवयीच्या वस्तू आहे जसं भरपूर लोकांना चायची सवय असते फॉर एक्झाम्पल मी ओके तर चायची सवय असते त्यानंतर कोणाला दारू पिण्याची सवय असते सिगरेट पिण्याची सवय असते ठीक आहे ज्या सवयीच्या वस्तू असतात त्यांची मागणी जी असते ही नेहमी स्थिर असते म्हणजे लोक जे आपल्या जरी चायपत्ती किंवा साखरची किंमत जरी वाढली तरी लोक चाय पिणं थांबवत नाही बरोबर तर ज्या सवयीच्या वस्तू असतात त्यांची मागणी जी आहे ते स्थिर असते ना कमी होत ना जास्त होत जरी किंमत कमी जास्त झाली तरी म्हणूनच हे मागणी नियमाला अफवाद आहे सो अशा पद्धतीने आपण बघितलं की गिफेनच्या म्हणजे ज्या कनिष्ठ प्रतीच्या वस्तू आहे ओके त्यांची किंमत जरी कमी झाली तरी त्यांची मागणी जी आहे ती वाढत नाही उलट कमी होते त्यानंतर बघितलं प्रतिष्ठेच्या जा वस्तू जे ही सोने किंवा हिरे आहे अशा ज्या मूल्यवान वस्तू आहे तर अशा ज्या वस्तू आहे त्यांची मागणी जी आहे ती सतत वाढते जरी त्यांची किंमत वाढली असली तरी ओके त्यानंतर भविष्यकालीन किमतीचा अंदाज म्हणजे आत्ता जरी किंमत वाढलेली असेल आणि भविष्यात त्याच वस्तूची किमती परत वाढणार आहे असं जर व्यक्तींना कळलं तर व्यक्ती वस्तू जरी महाग असल्या तरी त्या जास्त खरेदी करतात म्हणजेच किंमत जास्त असतानासुद्धा जास्त मागणी केली जाते म्हणून भविष्यकालीन किमतीचा अंदाज हे सुद्धा मागणीच्या नियमाला अफवाद आहे त्यानंतर किंमतीचा आभास ओके okay, भरपूरशा लोकांना असं वाटते की नाही ब्रँडेड गुड्स वापरलं तर त्या चांगल्या असतात ओके okay, जरी पैसे जास्त जात असले तरी तर ते टिकाऊ असतात म्हणून भरपूरशे लोक वस्तू महाग असूनही मागणी करत असतात त्यानंतर अज्ञान भरपूरशा लोकांना मार्केटचं नॉलेज नसते किंमत काय आहे वस्तूंची ते माहिती नसते त्यामुळे अनओनली जे आहे महाग वस्तू असूनसुद्धा व्यक्ती जे आहे वस्तू खरेदी करतात म्हणजे वस्तूंना ही जास्त करतात ओके त्यानंतर सवयीच्या वस्तू जे ही सवयीच्या वस्तू आहेत त्यांची किंमत जरी कमी किंवा जास्त झाली परंतु त्यांची मागणी जी आहे त्या स्थिर असते तर तुम्हाला या अगोदर मागणी नियम मागणीचा नियम मी शिकवला त्यामध्ये आपण जो आकृती बघितली डायग्राम बघितला ठीक आहे त्यामध्ये आपण बघितलं की जो म म हा जो मागणी वक्र होता तो काय होता स्क्रीनवर बघू शकता तुम्ही डावीकडून उजवीकडे खाली येणारा होता डावीकडून उजवीकडे खाली येणारा होता जर तुम्ही अपवादाचा मागणी वक्र बघितला मीन्स अपवादात्मक मागणी वक्र बघितला तर अगदी उलटा इफेक्ट तुम्हाला या ठिकाणी जाणवेल डावीकडून उजवीकडे खालून वर जाणारा असा हा अपवादात्मक मागणी वक्र आहे कारण इथे सिच्युएशन जे आहे ते टोटली उलटी असते म्हणजे किंमत वाढूनही मागणी जी आहे ते वाढत असते ओके म्हणून तो जो मागणी वक्र होता तो ऋणात्मक होता हा so, जो मागणी वक्र आहे हा धनात्मक आहे सो अशा पद्धतीने आपण मागणीचा नियम माझे अपवाद हे समजून घेतले ज्या विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असेल त्यांनी व्हिडिओ जो आहे तो परत बघा थोडा विचार करा ओके अंडरस्टँड करून घ्या इथे सारखे सारखे शब्द असल्यामुळे होऊ शकते गोंधळ होऊ शकतो मी समजू शकते ओके परंतु प्रॅक्टिस करा समजून घे मेन म्हणजे ते जास्त महत्त्वाचं आहे तर अशा पद्धतीने आजचा आपला टॉपिक इथेच संपलेला आहे परत भेटूया पण पर एका नवीन टॉपिकसोबत तोपर्यंत आनंदी रहा अभ्यास करत रहा दुसऱ्यांना मदत करत रहा आणि बघत राहा निशा अकॅडमी थँक्यू थेंक थँक्स फॉर वॉचिंग